विधानसभा में लोकपाल बिल पारित किया गया है, मगर इस पर विरोधकों ने विचार नहीं किया है, ऐसा आरोप विधायक सुनील प्रभु ने लगाया है। अरे सभात्याग केल्यानंतर आजच्या विधानसभेच्या ऑर्डर ऑफ द डे प्रमाणे जे कामकाज दाखवलं होतं त्या कामकाजामध्ये लेईंग झाल्यानंतर म्हणजे सभागृहाच्या पटलावर कागदपत्र ठेवल्यानंतर जे लोकपाल बिल होतं ते लक्षवेधीच्या नंतर दाखवलं होतं, परंतु विरोधी पक्षाचा एकही सदस्य सभागृहात नाही हे पाहिल्यानंतर ते बिल लोकपाल जे आहे ते चर्चेला घेतलं गेलं आणि यामध्ये विरोधी पक्षाचा कोणताही विचार विनिमय हा न नोंदवता हे एकतर्फी बिल हे आज विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने मंजूर केलेलं आहे। हे दुर्दैवी आहे लोकशाहीतलं आणि अशा पद्धतीने महत्त्वाचं बिल विरोधी पक्षाला विचारात न घेता त्यांचे विचार न ऐकता ज्या पद्धतीने मंजूर केली गेलं ही लोकशाहीची पायमल्ली आहे, याचा मी निषेध करतो। शिवसेनेच्या वतीने अशा पद्धतीने बिलावरती विरोधी पक्षाला सोबत न घेणं, त्याचा विचार जो आहे तो या बिलामध्ये अंतर्भूत न करणं, अशा पद्धतीने मनमानी जो कारभार चालला आहे आणि घटनाबाह्य विधिमंडळाचा जो कारभार चालला आहे त्याचा मी निषेध करतो।